सूरतो सूर्य नभीचा तसाच शीतल चंद्र रात्रीचा चराचरातील अस्तित्वाचा सूर नेमला ज्याचा त्याचा कधी रंगतो रंगामधुनी मूर्ती रूप तो पाषाणातून कधी फुलांच्या गंधामधुनी भाव मधुरत्या शब्दामधुनी सुरासुरांचा अगम्य महिमा काय वर्णू मी देऊ उपमा सौंदर्याची दिव्य अनुपमा असीमातली अतर्क्य सीमा। नमस्कार। I was born to be a singer. ईश्वराची इच्छा होती की मी गायलाच पाहिजे। माझे वडील वयाच्या 6व्या वर्षी गेले तेव्हापासून ते आमची लग्न होईल सांभाळताना अतिशय शिस्तीने सांभाळलं। वडील जे करतील ते आणि मातृ हृदय जे करील ते अशा दोन्हींचा ती संगम होते। माई माझी रिस्ट्रिक्टेड नव्हती, माई अतिशय जिनियस, त्यामुळे खासाबाने जरी तिला चार ताना सांगितलेल्या असल्या तरी तेवढ्याच डिसिप्लिन मध्ये चाराच्या 40 करणारी अशी माझी आई असल्या कारणानं मी तिच्या कुशीमध्ये अधिक मोठी झाले असं मला वाटतं। गुरु म्हणून सुद्धा ती अत्यंत कडक, म्हणजे अमुकच फ्रेज अमुकच वेळेला तशीच्या तशी आली पाहिजे। हे गाणं पैसे मिळवण्यासाठी किंवा तू प्रसिद्धी मिळवण्यासाठी मी तुला शिकवत नाहीये, या गाण्यातून तुला स्वतःच अस्तित्व कळलं पाहिजे। तू काय आहेस, तुला कुठे जायचं आहे, तू कोण आहेस। आमच्या इतके चांगले संस्कार झाले की ते संस्कार उभ्या आयुष्यात आम्हाला खूप उपयोगी आले। जेव्हा मला माई म्हणते ते खरं आहे की लोकांना तू गाणं ऐकवशील, हे गाणं किंवा हा राग तुला जेव्हा समजला तेवढं लोकांना ऐकवायचा की तो जसा आहे तसा लोकांना ऐकवायचा। तो जसा आहे तसं कळायचं असेल आयुष्यभर त्याची साधना करावी लागते। तुम्ही एखाद्या रागाचा भाव संयुक्तिकरित्या गावा म्हणून शास्त्र जन्माला आलं, सप्तकातले सूर गायला पाहिजेत म्हणून शास्त्र जन्माला आलं नाही। तो भाव तसाच्या तसा स्वरामध्ये अंतकरणातला भाव स्वरामध्ये उतरायचा असेल तर गंधार कसा लागला पाहिजे, मध्यम कसा लागला पाहिजे हे शास्त्र आहे। शास्त्र म्हणजे आमच्या भारतीय संगीतामध्ये शास्त्रीय संगीत म्हणजे वृक्ष संगीत नाहीये, ते तर सर्वात अधिक सुंदर असं भाव संगीत आहे। जेव्हा राग स्वतः प्रकट होतो ना तेव्हा ऑडियन्सला आवाजाची सुद्धा जाणीव होत नाही, ते खरं शास्त्रीय संगीत आहे भारतात। कलेमधून रसनिर्मिती होते म्हणजे काय होतं, जो अतिशय करुण असा राग आहे तो तुझ्या समोर सादर करत असताना मी आणि तू हे बाजूला काढून ठेवल्याशिवाय जे मी सादर करते ते व्यापक होणारच आहे। ती देहभान विसरण्याची जी अवस्था आहे तीच मुळी आनंद अवस्था आहे। ते जर तुला मी देऊ शकले नाही तर मी कलेमध्ये सक्सेसफुल झाले असं मी म्हणणार। स्वर हा बिंदू आणि त्याची आस असं असतं, शब्द हा खुंटणार आहे, तेव्हा खुंटणाऱ्या अक्षराचा वापर करून जो जसे सूर्याचे किरण पसरतात तसे जसं सुराची आस पसरते ती आस अक्षर वापरल्यानंतर पसरेल असं मला वाटलं नाही। शब्दामधून जो भाव उदयाला आला तो भाव माझ्या स्वराच्या वातावरणामध्ये मी देऊ शकते की नाही, कारण मी क्लासिकल गाणारी असल्या कारणाने मी त्याचा विचार करणं मला प्राप्त होतं म्हणून केला। आ, 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 आ,
आम्ही भोपाची कान आहे, त्यामुळे आम्ही काय करतो, पदसा सागा गरेगा डरे साधा बाबा बा परगाना पगास अशा प्रकारचा देस्कार. बऱ्याच लोकांनी देस्कार आणि भूक आम्ही गल्लत करतो किशोरीबाई पर्टिक्युलरली असं म्हटलेलं आहे म्हणून मुद्दाम दाखवला. हा चांगला मौका होता. भूक 25 वर्ष गायल्यानंतर त्याच्यानंतर एक दिवस जेव्हा मी बसते तेव्हा भूपाचा असा काही एक फ्रेज येऊन जातो जो मी आयुष्यात कधीच पाहिला नाही. निवास राग 6 महिने पाठ केला मी, 6 महिन्याच्या अभ्यास केला, भूपाचा 6 वर्ष केला, 3-3 तास तरी भूपाचा स्वयंभू गंधार गाताना अजूनही छातीत भीती वाटते. ही जी साधना पद्धती आहे आजकाल या शास्त्रीय संगीतामध्ये तिथं त्याचा माणूसही नाही आहे, परंतु त्याच्या वातावरणामध्ये मी गाडीत बसते, तंबोरे घेते, एनसीपीएला जाते, ग्रीन रूम मध्ये जाते, त्या सगळ्या वेळी ते वातावरण माझ्यामध्ये असत आणि म्हणून मला ग्रीन रूम मध्ये कोणी आलेलं आवडत नाही. आवडत नाही म्हणजे काय, की मला त्या वातावरणापासून दूर जायचं नसतं, कारण ते वातावरण इतकं अमूर्त असतं, इतकं सूक्ष्म असतं की एवढीशी एक गोष्ट सुद्धा त्याला फाडायला वेळ नाही. आणि त्याच अवस्थेमध्ये जाऊन जेव्हा मी तंबोरा घेऊन बसते तेव्हा ते इतकं कठीण आहे की मी देवाला म्हणते, देवा तूच का, तिथे किशोरी नकोच आहे, तू म्हणजेच तो भूप आहे, तू म्हणजेच तो कामोद आहे, तू स्वतःच का. इथपर्यंत सांगण्याची पाळी येते, एवढी आयुष्यभराची साधना करूनही अजर अजर अचय